नागपूरमध्ये काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरेंचा आजपासून प्रचार सुरू होतोय आणि प्रचारासाठी आजपासून नागपूरमध्ये जनआशीर्वाद यात्रा ते काढणार आहेत. नागपूर दक्षिण मतदारसंघामध्ये पहिली जनआशीर्वाद यात्रा निघेल. नाना पटोले, वडेट्टीवार, गिरीश पांडव यात्रेला उपस्थित राहणार आहेत. नागपुरात काँग्रेस उमेदवार विकास ठाकरे यांच्या प्रचारासाठी आजपासून जनआशीर्वाद यात्रा सुरू होत आहे. आपण बघू शकतो दक्षिण नागपूर मतदारसंघात सगळे पदाधिकारी जमलेले आहेत. हे दृश्य आपण या ठिकाणी बघू शकतो. राजाबक्षा हनुमानजीचं दर्शन घेऊन ही यात्रा जी आहे ती सुरू होणार आहे. गिरीश पांडव आपल्या सोबत आहेत, इथले नेते आहेत काँग्रेसचे. गिरीश भाऊ, किती मोठा उत्साह आहे कार्यकर्त्यांमध्ये? हे बघा, तुम्ही बघताय की हजारोच्या संख्येमध्ये कार्यकर्ता एकत्र झालेले आहे. यावेळेस काँग्रेस पक्षाच्या संपूर्ण कार्यकर्त्यांमध्ये एक नवीन उत्साह निघालेला आहे. विकासभाऊ ठाकरेंच्या माध्यमातून एक चांगला उमेदवार आणि तगडा उमेदवार यावेळेस काँग्रेस पक्षाने दिलेला आहे आणि संपूर्ण आमच्या कार्यकर्त्यांना विश्वास आहे की येणाऱ्या निवडणुकीमुळे आमचे उमेदवार विकासभाऊ ठाकरे हे जिंकल्याशिवाय राहणार नाही आणि जवळपास दक्षिण नागपुरातनं 25 ते 30 हजाराची लीड विकासभाऊला आम्ही मिळवून देणार आहे असा विश्वास आम्ही सांगतो आहे. ग्रासरूटवर काम करणारा व्यक्ती आमचे विकासभाऊ ठाकरे आहे. मुंगरी लालचे सपने न दाखवणारा आमचा उमेदवार विकासभाऊ ठाकरे आहे आणि गोरगरिबांचा सर्व जाती धर्माचा व्यक्तीला मदत करणारा उमेदवार म्हणजे आमचे विकासभाऊ ठाकरे आहे आणि या विश्वासावर आमचा विश्वास आहे की यावेळेस विकासभाऊ ठाकरे जिंकल्याशिवाय राहणार नाही. विरोध पक्षाकडनं कुणी उमेदवार का असू दे पण आमचा विजय निश्चित आहे. कॅमेरामॅन सचिन सायमसे, गजानन माटे, टीव्ही 9 मराठी, नागपूर.